सध्या जगभरात हाहाकार माजलेलाय तो कोरोना या लढाईनं. दरम्यान महाराष्ट्रात एक शीतयुद्ध सुरू आहे, आणि ते म्हणजे विधान परिषद निवडणुकींची तयारी, मशागत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारपदाचा घटनात्मक पेस निर्माण झालेला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू होतं. हे शीतयुद्ध राज्यपाल यांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे सोपवलं. निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला. राज्यात जो ठाकरे सरकार घटनात्मक पेस निर्माण झालेला तो आता सुटलाय. या विधान परिषदेत 9 आमदार रिक्त झालेले आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजपाचे 3 जागेवरती सहज विजय मिळू शकतो, तर शिवसेना 2 जागेवर, राष्ट्रवादी 2 जागेवरती, तर काँग्रेस 1 जागेवरती आपलं नशीब आजमावू शकते. भाजपाला आणखी एक जागा जिंकण्यासाठी थोड्याच मताची आवश्यकता आहे. काँग्रेस 1 जागेवरती विजय मिळवू शकते, त्यासाठी त्यांना शिवसेनेबरोबर काही अपक्षांचीही मदत घ्यावी लागणार आहे. हे सगळं त्यांना आता जुळवून आणावं लागणार आहे. सांगलीचा विचार करायचं म्हटलं तर सांगलीमधून विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, सत्यजित देशमुख यांची नावे भाजपातून चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून विटा खानापूरचे सदाशिव पाटील, सांगलीच्या जयश्रीताई मदन पाटील यांची नावे चांगलीच चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख हे इच्छुक होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. शिवाजीराव नाईक यांनाच पुन्हा भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे सत्यजित देशमुख यांचाही विचार आता भाजपाला करावाच लागणार आहे असं एकूण चित्र दिसतंय. पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने विधान परिषद उमेदवारी देऊन आमदार केलं होतं. त्यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला संपलेला आहे. तेही पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. भाजपचे त्यांनी अत्यंत प्रामाणिक काम केलं आहे, तेव्हा सांगली भाजपमधून त्यांचंही नाव चर्चेत आहे. गोपीचंद पडळकर हे गेली 10 वर्षे भाजपाचे काम करत आहेत. बहुजन समाजात त्यांच्या नावाची आणि यंगस्टरमध्ये कमालीशी क्रेज आहे. स्टार प्रचारक म्हणून त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपासाठी विशेष काम केलं आणि अनेक निवडणुकाही महाराष्ट्रात गाजवल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. जत किंवा अटपाडी मतदारसंघातून त्यांना 2019ला भाजपकडून उमेदवारी दिली असती तर ते नक्कीच आमदार झाले असते. पक्षाच्या ध्येय धोरणामुळं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहापोटी त्यांनी 12 विधानसभा लढवली, ते चक्क अजितरावांच्या विरोधात, जेथे विजयाची खात्री नसतानाही गोपीचंद पडळकर यांनी 12 विधानसभा लढवली. अनेक मतदारसंघातून त्यांनी प्रचाराचा धडाका लावला, विरोधी पक्षावरती बेलगामपणे भाषणं केली, त्यामुळे भाजपाचे अनेक उमेदवार विजयाच्या समीप पोहोचले. बहुजन चळवळीचे नेतृत्व पडळकर यांच्याकडे आहे, त्यामुळे पडळकर यांचाही भाजपला विचार यंदा करावाच लागणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार सदाशिव पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यांनी शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार 2019 विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. येणाऱ्या पदवीधर मतदार निवडणुकीत माजी आमदार सदाशिव पाटील यांची मदत राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. तसेच विटा खानापूर मतदारसंघासाठी आणि आटपाडीला सक्षम नेतृत्व सदाशिव पाटील यांच्यासारखं राष्ट्रवादीसाठी मिळू शकते, त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो. जयश्रीताई मदन पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळू शकत होती, पण त्या सांगली विधानसभेसाठी इच्छुक होत्या, त्यामुळे त्यांनी आघाडीकडून मिळणारी लोकसभेची उमेदवारी नाकारली. सांगली विधानसभेला जयश्रीताई मदन पाटील यांचं नाव चर्चेत होतं आणि मदन भाऊ ग्रुप ही चांगलाच ॲक्टिव्ह होता आणि आजही आहे. पण पृथ्वीराज पाटील यांना आघाडीकडून उमेदवारी मिळाली, त्यामुळे मदन पाटील यांना मानणारा गट नाराज झाला, त्यामुळे पुन्हा मदन पाटील गटाला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून जयश्रीताई मदन पाटील यांचा नावाचाही विचार सुरू आहे अशी बातमी समजते. या विधान परिषद निवडणुकीचे लढाई ही कोरोना युद्धात देखील सुरू आहेत. सगळीकडं मनधरणी सुरू आहेत, सगळ्यांचे फोन सुरू आहेत, प्रत्यक्ष भेटीगाठी ही सुरू आहेत या कोरोनाच्या लढाईत. भाजपमधून सांगलीला एक उमेदवारी मिळू शकते आणि अनेक निवडणुकीचा या ठिकाणी पैराही फेडला जाण्याची शक्यता आहे, पण उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात समजेल. या निवडणुकीत सांगलीचा पैरा नक्की कोण फेडणार ह्याकडे लक्ष आहे. भाजप की राष्ट्रवादी येत्या काही दिवसात कळेल. एकूणच येणारी ही जी निवडणूक आहे त्याच्यात
रंग मात्र सुरूच आहे. तसंच बऱ्याच वर्षापासून चर्चेत असलेल्या भाजपाच्या नीताताई केळकर यांचंही नाव या चर्चेत आहे. त्यामुळं भाजपाचे अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असणारे मकरंद देशपांडे यांचं कामकाज पाहता त्यांचंही नाव या चर्चेत आहे. एकूणच सांगलीतून मकरंद देशपांडे असतील, नीताताई केळकर आहेत, याही यासाठी इच्छुक आहेत आणि सर्वांचेच अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट तीचा.